बारामती मधली अपडेट अशी दिसते की विजय शिवतारे हे अजित पवारांना काल भेटले मुंबईमध्ये, त्या सगळ्यामध्ये पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज झाला असं दिसतं. पुढचं चित्र काय वाटतं तुम्हाला? लोकशाही हो, प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता, लोकशाही आहे ना. त्याच्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा तो त्याचा अंतर्गत आणि त्यांच्या आघाडीचा प्रश्न असतो. इंटरेस्टिंग मुद्दा यातला हा आहे की ज्या इंदापूरला ते बिलॉंग करतात तिथे तुमचे काँग्रेसचे आमदार आहेत, पण त्यांचा वोट शेअर येणाऱ्या काळामध्ये जर सुनेत्रा पवारांना जाणार असेल तर तुम्हाला तो फटका बसत नाही का? कोणाचा वोट शेअर जर तिकडे शिफ्ट होणार असेल, शिवतारेंचा स्वतःचा वोट शेअर तिकडे शिफ्ट होणार असेल? मला नाही बाबा, तुम्हाला गणित जास्त माहिती असतं. मी काही शेअर वगैरे साठी राजनीतीमध्ये नाही आई हूँ, लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो. काही सीट शेअरिंगवरनं महाविक आघाडीत कुठेतरी नाराजी दिसते, कारण सांगलीची जी सीट आहे त्यानंतर संजय राऊतांनी असं म्हणलंय की एका सांगली आणि कोल्हापूरच्या सीटसाठी तुम्ही देशाचं पंतप्रधान पद घालवणार का असं काँग्रेसला विचारले. ह्याबद्दल काय वाटतं, किंवा मग हा प्रॉब्लेम टॅकल कसं करणार महाविक आघाडी? 550 खासदार आहेत या देशात. आघाडीमध्ये एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये एखादी सीट कमी जास्तमध्ये होतात अशा गोष्टी, त्याच्यात गैर काय. आमच्याकडे लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने चर्चेतून मार्ग निघतो. तुमची पार्लमेंटरी कमिटीची बैठक झाली तर मित्रपक्षांनी जागा घोषित केल्यात, उद्धव ठाकरेंनी केल्या, त्याचे नक्की कॉन्सिक्वेन्सेस काय दिसले? पण राष्ट्रवादी नक्की किती जागा नव्हती लढणार आहे, त्यांनी या संदर्भात जागा अजून डिक्लेअर का होत नाही? हे ऑफिशियली माननीय जयंत पाटील हे महाराष्ट्राचे आमचे नेते आहेत, ते तुम्हाला सविस्तर त्याची माहिती देतील.